गुड मॉर्निंग एवरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज दारिद्र्य हा विषय शिकणार आहोत. अर्थशास्त्रामधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे दारिद्र्य. ठेवा, यालाच आपण इंग्रजीमध्ये पॉवर्टीसुद्धा म्हटलं जातं. तर सुरुवातीपासून याची व्याख्या करत असताना असं म्हटलं जातं की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या जर गरजा पूर्ण होत असेल तर त्याला आपण या जर गरजा पूर्ण होत नसेल त्याला काय म्हणतो आपण, गरीब किंवा दारिद्र्य असं म्हटलं जाते. परंतु अर्थशास्त्रामध्ये याच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. त्या कोणत्या आहेत, ठीक आहे, त्या बघणार आहोत आपण. तर दारिद्र्य हा किंवा पॉवर्टी हा विषय शिकत असताना कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी, कोणत्या कोणत्या महत्त्वाचे पॉईंट्स आपण शिकणार आहोत ते पहिल्यांदा बघू. पहिलं आहे व्याख्या, ठीक आहे, व्याख्या बघणार आहोत याची, दारिद्र्य म्हणजे काय आहे. त्यानंतर त्याच्या कोणत्या कोणत्या आसन समित्या आलेल्या आहे, भारतीय नियोजन आयोग असेल किंवा भारत सरकारने कोणत्या कोणत्या समित्या स्थापन केल्या असेल, त्याच्यावर निर्मूलनाचे उपाय किंवा कारणे असेल, त्यानंतर निर्देशांक कोणते कोणते आहे या गरिबीवर आधारित किंवा दारिद्र्यावर आधारित, आणि शेवटचा भाग आहे तो प्रश्न की नेमके कोणते कोणते प्रश्न या टॉपिकवर विचारले गेलेले आहे. अशा पद्धतीने आपण पॉवर्टी का दारिद्र्य हा भाग शिकणार आहोत, ठीक आहे. तर पहिल्यांदा बघू दारिद्र्य म्हणजे काय. व्याख्या करताना त्याला म्हटलं जाते उत्पन्नाचा अभाव म्हणजे दारिद्र्य होय, ठीक आहे. काय उत्पन्नाचा अभाव किंवा संयुक्त राष्ट्रसंघानुसार किंवा युनोनुसार ज्या काही व्याख्या करण्यात आलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. दारिद्र्य म्हणजे संधी व निवड यांचा परित्याग व मानवी प्रतिष्ठेची पायमल्ली होय, ठीक आहे. दारिद्र्य म्हणजे ज्या काही मिळणाऱ्या संध्या आहे व निवड, अनेक ठिकाणी जी काही निवड होणारी आहे त्या गरिबाला सोडून द्यावं लागतात, आणि त्याच्यामुळे मानवीचे श्रम आहे, मानवी प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा काय होते, कमी होते. कॉमन जे काही पीपल असेल त्यांची मानवी प्रतिष्ठा कमी होते, ठीक आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे दारिद्र्य म्हणजे समाजात प्रभावीपणे सहभाग होणाऱ्या संधी न मिळणे. एखाद्याच स्किल आहे परंतु त्याला जर सहभाग मिळत नसेल, ठीक आहे. त्यानंतर अन्न व कपडे पुरेसे नसणे म्हणजे दारिद्र्य होय, ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्य म्हणजे काय, एक तिसरी व्याख्या दिलेली आहे. असे कुटुंब जे शाळेत किंवा रुग्णालयात जाऊ शकत नाही, भूमिहीन आणि बेरोजगार आहेत. दारिद्र्य म्हणजे असुरक्षितता आणि दुर्बलता होय, ठीक आहे. अशा पद्धतीनं सुद्धा काय केलं जाते, व्याख्या केली जाते दारिद्र्याची. एक तर म्हणजे असे कुटुंब जे शाळेत किंवा रुग्णालयात जाऊ शकत नाही, ठीक आहे, कारण की या सगळ्या महत्त्वाच्या गरजा आहेत. त्यानंतर भूमिहीन आहे, ज्याला जमीन नाही आहे आणि त्याला काम करण्यासाठी जागा पण उपलब्ध नाही आहे किंवा कुठं काम मिळत नाही आहे. आणि असुरक्षितता म्हणजे अन्नधान्य असेल किंवा आपली फॅमिली जगण्यासाठी जे काही असुरक्षितता निर्माण होते आणि दुर्बलता निर्माण होते याच्यामुळे सुद्धा काय होतं की दारिद्र्यता येते, ठीक आहे. तर या व्यतिरिक्त जर दारिद्र्याच्या व्याख्या बघत असताना काही दिलेले आहेत, जसं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी गरजा भागविता न येणे म्हणजे सुद्धा काय दारिद्र्य होय. जेव्हा समाजाचा एक मोठा गट या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो तेव्हा अशा स्थितीला जन आरोग्य, जन दारिद्र्य किंवा मास पॉवर्टी असे म्हटलं जाते. अशा वेळेस दारिद्र्य ही एक सामाजिक समस्या बनलेली असते, ठीक आहे. तर याच्याविषयी आपण पुन्हा बघू की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, आपल्याकडे काही संस्था आहे महत्त्वाच्या जे दारिद्र्य काढते, त्यातली CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे जी काय करते, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न काढते, ठीक आहे. नंतर NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे आहे जे काय करते, दारिद्र्याची व्याख्या करते किंवा दारिद्र्य भारतामध्ये किती प्रमाण आहे ते ठरवते. ह्या महत्त्वाच्या संस्था आहे. CSO काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न दाखवते, आणि NSSO काय करते, पॉवर्टी किंवा दारिद्र्य दर्शवण्याचं काम करते, ओके. त्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य, ठीक आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय ते बघू. किमान गरजाच्या आधारावर दारिद्र्याचे प्रमाण, ठीक आहे, किमान गरजांच्या आधारावर दारिद्र्याचे प्रमाण
म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? उत्पन्नाच्या आधारावर दारिद्र्याचे प्रमाण. उत्पन्नाच्या आधारावर काय होते दारिद्र्याचे प्रमाण? म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी किंवा सापेक्ष दारिद्र्य होय. असमानता म्हणजे काय? बघा, साधन व निर्धन असणे. ठीक आहे, असमानता एक सधन व्यक्ती आहे आणि एक निर्धन आहे, यांच्यामध्ये जे काही असमानता आहे दर्शनाचं काम असमानता करते. आणि असुरक्षितता म्हणजे काय? तर असा गट जो निर्धन असा गट काय जो निर्धन आहे आणि संभाव्य धोका आहे की त्यांना काहीच मिळणार नाही, अशी जी काही असुरक्षितता निर्माण होते त्याला असा हा गट आहे. ओके, याच्यामध्ये एक पहा, सापेक्ष दारिद्र्यामध्ये दोन पॉईंट दिलेले आहे, एक विविध गटातील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी. ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे याच्यापूर्वी MPSC मध्ये, की सापेक्ष दारिद्र्याचा दृष्टिकोन काय आहे असं विचारलं होतं. त्यावेळेस हे पॉईंट त्याचे ॲन्सर होते, एक विविध गटामधील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी. ओके, तर हे त्याचे ॲन्सर होते. त्यानंतर आता बघू सापेक्ष दारिद्र्यता म्हणजे काय, की भारतामध्ये सापेक्ष दारिद्र्यता कशी काढली जाते. तर देशातील उच्चतम 5 ते 10% लोकसंख्या, ठीक आहे, देशातील उच्चतम म्हणजे श्रीमंत असणारे 5 ते 10% लोक आणि न्यूनतम म्हणजे गरीबातले गरीब 5 ते 10% लोकसंख्या. ओके, यांची तुलना कशा आधार करते? संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप. जगा देशातल्या श्रीमंतात श्रीमंत असे 5 ते 10% आणि देशातले गरीबात गरीब असे 5 ते 10% लोकसंख्येमध्ये संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या आधारावर यांची तुलना केली जाते. ठीक आहे, काय संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या आधारावर यांचे मोजमाप केले जाते किंवा तुलना केली जाते, यालाच काय म्हणतात? सापेक्ष दारिद्र्यता असे म्हटले जाते. ओके, सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोग यांच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते. संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट करण्याचं काम कोण करते? सापेक्ष दारिद्र्यता. निरपेक्ष दारिद्र्यता म्हणजे काय? दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार केला जातो. कशातला? जीवनमान खर्चाचा विचार केला जातो. ओके, त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. न्यूनतम म्हणजे कमीत कमी मनुष्याला जगण्यासाठी किती पैसे लागतात किंवा किती अन्नधान्य लागतं असा न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. याला ठीक आहे, भारताचे या न्यूनतम उपभोग स्तराला दारिद्र्य रेषा असे म्हटलं जाते. ठीक आहे, निरपेक्ष दारिद्र्यता म्हणजे काय? जीवनमानाचा खर्च किंवा एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित करणे म्हणजे निरपेक्ष दारिद्र्यता होय. राष्ट्र राज्य पातळीवरील दारिद्र्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन समिती किंवा नीती आयोग नोडल एजन्सी म्हणून काम करते. ठीक आहे, 2014 पूर्वी नियोजन आयोग ही नोडल एजन्सी म्हणून काम करायची, परंतु 2014 नीती आयोग आल्यानंतर नीती आयोगच हा नोडल एजन्सी म्हणून काम करते. नोडल एजन्सी म्हणजे एक मुख्य समिती, जे काय मुख्य आयोग जो काय करतो, फक्त दारिद्र्याविषयी विचार करते की दारिद्र्याची मोजमाप असेल किती पर्सेंटेज आहे, त्याचं राहणीमानाचा खर्च किती आहे, जीवनमानाचा खर्च किती आहे, सगळं म्हणूनच काम करून करतं नीती आयोग करते. ठीक आहे, तर NSSO मार्फत आता आपण बघितलं आहे की थोड्या वेळापूर्वी की NSSO काय करते, दारिद्र्य मोजते. तर ते दारिद्र्य कसं मोजते ते बघू. NSSO मार्फत दर 5 वर्षांनी काय केलं जाते, दर 5 वर्षांनी घरगुती उपभोग खर्चावरील नमुना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो. काय? घरगुती उपभोग खर्चावरील नमुना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो आणि या आधारावरच काय केलं जाते, गरिबी काढली जाते. परत पहा, NSSO मार्फत दर 5 वर्षांनी काय केलं जाते, घरगुती उपभोग खर्चावरील नमुना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो. ठीक आहे, आता बघा MPCE म्हणजे काय, किंवा मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर किंवा मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च म्हणजे काय. ओके, तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्तीमागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा न्यूनतम स्तर
म्हणजे एम पी सी ई किंवा मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च होय. आता महिन्याभरात एखादा गरीब गरिबीतले जे काही लोक असतील त्यांना एका महिन्यात किती अन्नधान्य लागतं, त्यानंतर बाकीचा जो काही खर्च लागतो, असा महिन्याचा कमीत कमी खर्च किती लागतो यालाच काय म्हणतात एक मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च असं म्हटलं जाते. NSSOच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाची आकडेवारी यासाठी वापरली जाते. नंतर BPL असेल किंवा APL, आता हे आपले चर्चेचे शब्द आहे. आजपर्यंत आपण एकदा APL आणि BPL म्हण बघितलेलं आहे. BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लेवल आणि APL म्हणजे अबव पॉवर्टी लेवल. आता BPL म्हणजे काय, जो व्यक्ती मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च रेषा एक ठरली जाते त्यापेक्षा कमी खर्च करतो त्याला काय म्हणतात बिलो पॉवर्टी लेवल. आणि APL म्हणजे मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ज्याचा जो काही रेषा ठरवलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याचं इन्कम आहे महिन्याचं किंवा त्याला जास्त मिळते त्याला काय म्हणतो आपण अबव पॉवर्टी लेवल. ओके, आता हेड काउंट रेशो हा एक सुद्धा पॉईंट आहे. याच्यामध्ये काय केलं जाते, BPL मधील एकूण लोकसंख्येतील किंवा लोकांचे दारिद्र्याचे प्रमाण ठरवणे म्हणजे हेड काउंट रेशो. याला असं म्हटलं दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला दारिद्र्य प्रमाण किंवा पॉवर्टी रेशो किंवा हेड काउंट रेशो असं म्हटलं जाते. ठीक आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे म्हणून हा सुद्धा एक शब्द महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता NSSO जे काही घरगुती नमुना सर्वेक्षण करते ते कशाच्या आधारावर डिवाइड करते किंवा गरिबी काढताना कशा पद्धतीने त्याची रेषा ठरवली जाते ते ठरवण्याचे काही पिरियड्स आहे, रिकॉल पिरियड्स आहे, ते आपण इथे बघणार आहोत. जसं रिकॉल पिरियड्स म्हणजे काय की घरगुती उपभोग खर्चाच्या सर्वेक्षणासाठी गृहीत धरलेला संदर्भ कालावधी होईल. संदर्भ कालावधी म्हणजे इतक्या इतक्या कालावधीसाठी किती खर्च लागतो ते ठरवण्याचं ते ठरवलं जाते या रिकॉल पिरियड्सच्या माध्यमातून. लोकांनी कोणत्या कालावधीत कोणत्या वस्तूवर किती उपभोग खर्च केला याचे सर्वेक्षण करताना गृहीत धरलेले संदर्भ कालावधी म्हणजे NSSOचे रिकॉल पिरियड्स आहे. तर ते रिकॉल पिरियड्स तीन आहेत, ते कोणते कोणते बघू. एक आहे URP, MRP आणि MMRP. तर पहिलं जे काय URP म्हणजे काय, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ठीक आहे, हा पिरियड किती दिवसाचा असतो, 30 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो, 30 दिवसाचा असतो. यामध्ये BPL किंवा गरीब जे लोक आहेत त्यांना सर्व उपभोगाच्या वस्तूची मोजमाप किंवा आकडेवारी या 30 दिवसासाठी मोजली जाते. युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे कशासाठी, जे काही सर्व उपभोग की वस्तू आहे त्याची मोजदात किंवा लागेल किंमत ही 30 दिवसामध्ये किती खर्च करतो ते मोजणे म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. नंतर मिक्स रिकॉल पिरियड. ठीक आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने होतं की 365 दिवस आहेत, 365 दिवसामध्ये गैरखाद्यवस्तू, तर आपण महिना रोजच्या रोज आपल्याला खाद्यवस्तू लागतात, त्याच्या व्यतिरिक्त 365 दिवसामध्ये कोणत्या गैरखाद्यवस्तूंचा खर्च आपण करतो, जसं कपडे असेल, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, खर्च, या 5 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वर्षभरात अधूनमधून लागतातच. कोणाच्या घरी कोणीतरी बीमार पडतंच. शिक्षण, जर आईबाबाला 2 किंवा 3 मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च असेल, त्यांना लागणारे कपडे असेल, चपला असेल, टिकाऊ काही अन्य वस्तू असेल किंवा आई वडील असेल त्यांना लागणारा खर्च हा 365 दिवसासाठी मोजला जातो मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये. ओके, त्याच्या वेळेस आता या गैरखाद्यवस्तूच्या वेळेस ज्या काही खाद्यवस्तूचा खर्च मोजला जातो 30 दिवसासाठी मोजला जातो. ओके, तर या खाद्यवस्तूंचा 30 दिवसासाठी लागणारा जो काही खर्च आहे, उपभोग खर्च आहे, तो मोजला जातो. या पद्धतीचा वापर जो आहे 1999 ते 2000 पासून सुरू करण्यात आलेला आहे.
ह्याचा मिक्स रिकॉल पिरियडचं टायमिंग ओके किंवा ही पद्धत सुरू केली करण्यात आलेली आहे. त्यानंतर मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड किंवा MMRP. तर MMRP म्हणजे काय? तर पहिलं आहे 7 दिवसामध्ये लागणारं अन्न खाद्यवस्तू, कोणत्या खाद्यातील असेल, अंडी व मांस, फळे व भाज्या, ठीक आहे, 7 दिवसाचा याचा खर्च काढला जातो. त्यानंतर 30 दिवसासाठी इतर इंधन, भाडे, कर, गैरसंसन, आरोग्य सेवा आणि इतर अन्नपदार्थ, ठीक आहे, इतर अन्नपदार्थ यांना लागणारा जो खर्च आहे तो काढला ते या 30 दिवसासाठी. आणि त्यानंतर 365 दिवसासाठी काय, तर कपडे असेल, चपला असेल, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तू, या 365 दिवसासाठी काढल्या जातं. अशा पद्धतीनं मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड हा 33 वेगवेगळ्या एक म्हणजे विकली काढला जातं, मंथली आणि इयरली अशा 3 पद्धतीनं काढला जातो. असे हे NSSOचे रिकॉल पिरियड्स आहेत. त्यानंतर या संबंधित ज्या काही समित्या आहेत त्या आपण बघणार आहोत ओके. तर याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, आपण जशी एक ठीक आहे, आपण गरिबी काढत असताना थोडासा एक अंदाज आपल्याला घ्यायचा आहे की कशा पद्धतीने भारतातसुद्धा भारतात किंवा जागतिक स्तरावर कोणत्या कोणत्या संस्था गरिबी काढते. तर भारतात आहे जसं NSS काढलं, तसंच वर्ल्डमध्ये वर्ल्ड बँकसुद्धा काय काढलं ते दारिद्र्य रेषा ठरवते, ठीक आहे. तर भारतामध्ये जसं न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा समोरलं जाते, म्हणजे भारतामध्ये कोणत्या पद्धतीनं दारिद्र्य काढलं जाते, निरपेक्ष पद्धतीनं दारिद्र्य काढलं जाते, म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईनच्या माध्यमातून भारतामध्ये दारिद्र्य काढलं जाते. तसंच जागतिक स्तरावरसुद्धा जागतिक बँक काय करतं, दारिद्र्य रेषा मोजताना निरपेक्ष दारिद्र्याच्या स्तरावर मोजते, म्हणजे अशाच पद्धतीने निम्न उपभोग स्तराच्या स्तरालाच काय दारिद्र्य रेषा असं म्हटलं जाते. तर तसं जगामध्ये याच्यापूर्वी 1.25 डॉलर इतके रुपये दररोज कमावणाऱ्या व्यक्तीला, इतक्या रुपयापेक्षा कमी पैसा कमवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं, गरीब असं म्हटलं जायचं. असं भारतामध्ये BPL म्हणतात की महिन्याचा जो काही उपभोग खर्च आहे तो जर तेवढा करू शकत असेल त्याला काय म्हणतो, आपण गरीब म्हणतो. तसं जागतिक स्तरावर पूर्वी अशा पद्धती 1.25 डॉलर प्रति व्यक्ती पेक्षा कमी कमवणाऱ्या व्यक्तीला दारिद्र्य असं म्हटलं जायचं. म्हणजे याची नवीन व्याख्या तयार करण्यात आलेली आहे. आता 1.90 डॉलर ओके 1.90 डॉलर पेक्षा कमी खर्च, कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला जागतिक स्तरावर गरीब किंवा दरिद्र किंवा पुअर असं समजलं जातं. अशा ही जागतिक बँकेची व्याख्या आहे, ठीक आहे. तर याच्या पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत, ठीक आहे. धन्यवाद. याच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही याच्या खाली कमेंट्स करा. ओके.